मैं इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। प्रेम प्रसंग के चलते पहले प्रेमी ने प्रेमिका के नए प्रेमी की चाकू मारकर हत्या कर दी है। दिल दहला देने वाली घटना कल्याण पूर्व खड़े गुलावली के इलाके में हुई है। जिस लड़के की हत्या हुई है उसका नाम आदित्य बर है, जो मुंबई के गोविंडी इलाके का रहने वाला बताया जा रहा है। हत्या के आरोप में ललित उज्जैनकर 22 वर्षीय और सागर रोहित नकुल को पुलिस ने गिरफ्तार किया है। दरअसल दीवा निवासी 19 साल की किरण सुनावने अपने एक दोस्त के साथ कल्याण पूर्व खड़े गोलवाली परिसर में आई थी, क्योंकि इसी इलाके में इसकी माँ भी रहती थी और दीवा में किरण अपने भाई के साथ रहती थी। किरण के भाई के पास एक कुत्ता था और ये कुत्ता खड़े गोलवाली इलाके में रहने वाले ललित उज्जैनकर के पास था। और पहले ललित और किरण ये दोनों के बीच में प्रेम संबंध था, मगर किसी कारणवश इनका ब्रेकअप हो गया था, जिसके बाद किरण ने आदित्य से दोस्ती कर ली। इसीलिए ललित आदित्य से नाराज था और शनिवार की रात आदित्य और किरण दोनों ललित के घर कुत्ता लेने के लिए गए थे और तभी इनके बीच में विवाद हुआ और ललित ने चाकू से आदित्य की हत्या कर ली। सकाळी तो उठला 12 वाजता, 12 वाजता सकाळी उठला, उठून मला बोलला की मम्मी चहा बनव, मी त्याला चहा बनवली, बिस्तरा उचलला, मग त्याने सकाळी नाश्ता केला, परत जा गेला खाली, परत आला, मला बोलला मला पैसे दे, तर मी बोललं तिथं पाकिटं घे, त्यांनी पाकिटातली माहिती नाही किती पैसे घेतले काय घेतले, परत खाली गेला आणि मग मला बोलला की मम्मी काय करते, तर मी बोललं बाजारात जाते, तर बोलला जा, मी वाट्यावर बसला, मी बोलं कुठं जाऊ नको, बोलला नाही जात, मी नाही जात बोलला आणि गेला, मी काय करू आता, नाही जा, इथे आलेला दियाला दिवा दिवा त्या पोरीच्या संगती किरण संगती गेला, आम्हाला नाही माहिती बाबू, आम्ही घरात होतो, हे आमचे पोरं आले बोलायला, आम्हाला काहीच माहिती नाही इकडचं, त्या पोरीलाच माहिती आहे सगळं, माझं त्या पोरीचं नाव काय किरण, यामधील फिर्यादी आहे कुमारी किरण जगदीश सोनुने, वय 19 वर्ष। हे किरण जे आहे ते आपला भाऊ अमित सोनुने याच्याबरोबर दिवा येथे राहते आणि किरणचा जो बॉयफ्रेंड आहे किंवा प्रियकर आहे त्याचं नाव आहे मयत आदित्य सुरेशभर, हा मानखुर गोंडी इथला राहणारा असून तो अमितचा जुना मित्र आहे, लहानपणापासूनचा मित्र आहे। यापूर्वी किरण जेव्हा तिच्या आईसोबत आत्मारामनगर खडेगोळ या परिसरात राहत होती तेव्हा यातील जो मुख्य आरोपी आहे ललित संतोष उज्जैनकर ह्याचा तिचा परिचय झाला होता आणि काही दिवसानंतर त्यांचं ब्रेकअप पण झालं होतं आणि ते ब्रेकअप झाल्यानंतर किरणचं आणि आदित्यचं फ्रेंडशिप सुरू झालेली होती आणि ह्याचा राग ललित संतोषच्या उज्जैनकरच्या मनात होता। काल जो अमित आहे त्याचा एक डॉग ललित संतोष उज्जैनकरकडे सांभाळायला दिला होता आणि तो डॉग घेण्यासाठी येथील मयत आदित्य सुरेश भर आणि अमितची बहीण किरण जगदीश सोनोने हे दोघं आले असता रात्री 7:45 खडेगोळी परिसरातील म्हात्रे कार्यालयासमोर ललित संतोष उज्जैनकर आणि त्याच्या इतर 3 साथीदारांनी अमितला आदित्यला मारहाण करून त्याला चाकूने वार करून त्याला जीवे ठार मारलेले आहे। यामध्ये पोलीस तपास इमिजिएटली सुरू झालेला असून 4 पथकं पण नेमण्यात आलेली आहेत आणि लवकरात लवकर सर्व आरोपींना आम्ही अटक करीत आहोत।